नमस्कार, माझी रेसिपी माझी बागमध्ये आपले स्वागत। आज मी तुम्हाला कडवे वाल कसे भिजवायचे, त्यांना कसे सडून घ्यायचे, कडवे वाल भिजवून त्याला घरी कसे मोड आणायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर आपण कृती पाहूया। सर्वात प्रथम मी हे वाटीभर कडवे वाल घेतलेले आहेत आणि कडवे वाल नवीन असल्यामुळे त्यांची साल त्यांना खूप घट्ट चिपटून बसलेली असते आणि त्यामुळे ते लवकर भिजत नाहीत। म्हणून काय करायचं, त्यासाठी त्यांना थोडस सडायचं। आता आपल्या घरी काही पहिल्यासारखे उकळ नाही आहेत किंवा मुसळ नाही आहेत, तर आपण काय करायचं, या ग्लासामध्ये मी हे वाल टाकणार आहे आणि त्यांना मी ह्या लाटण्याने थोडस सडून येणार आहे, म्हणजे त्याचे साल थोडे मोकळे होतील। हे बघा, एक 25-30 वेळा जरी हे सडलं तरी त्याचा चांगला परिणाम होतो। आपले वाल सडून झालेले आहेत। आता मी यांना दोनदा स्वच्छ धुवून घेणार आहे। दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता हे भिजण्यासाठी मी भरपूर पाणी टाकून ठेवत आहे। पाणी टाकल्यावर मी हे झाकण ठेवत आहे आणि अशाच प्रकारे 7 ते 8 तास या वालाला मी असेच भिजत ठेवणार आहे। पाहूया आता आपले वाल भिजलेले आहेत का। आपले वाल पूर्णपणे व्यवस्थित भिजलेले आहेत। आता मी यांना निथळायला ठेवते। याच्यात काही काही वाल असे असतात की जे अजिबात भिजत नाहीत, नाही भिजले तरी काही हरकत नाही, ते नंतर निवडून काढायचे। सर्व पाणी निथळलं आहे। आता मी हे सर्व वाल एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवत आहे। यावर मी असं भांड झाकून ठेवत आहे। हे असंच 10 ते 12 तास झाकून ठेवायचं। आता आपण पाहूया वालाला मोड आलेत का। हे बघा, आपल्या वालाला चांगले मोड आलेले आहेत। आता हे मोड आलेले वाल मी एका भांड्यात घालून पाण्यात ठेवते आणि साधारणपणे 15 ते 20 मिनिट जर हे वाल पाण्यात भिजले तर याची सालं सहज सुटतात, सहजपणे आपल्याला काढता येतात। हे वाल असेच 10 ते 15 मिनिट पाण्यात भिजत ठेवायचे आणि त्याच्यानंतर यांच्या साली सगळ्या मोकळ्या होतात आणि अशा प्रकारे एक एक साली काढून घ्यायच्या। हे बघा, अशा प्रकारे आपले कडवे वाल भाजीसाठी तयार होतील। अशा प्रकारे कडवे वाल सोलून तयार झालेले आहेत। आता हे भाजीसाठी तयार आहेत। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।